आओस् न। जगताप यांच्या माध्यमातून सभेचा कार्यक्रम होत आहे। गुरुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तसेच कालच संपन्न झालेल्या रामलल्ला प्रतिष्ठापनाच्या निमित्ताने या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे। शिर्डी शहराच्या माजी नगराध्यक्ष माननीय अनिताताई विजयराव जगताप यांचं आगमन झालंय। नितीन भाऊ कोटे पाटील तसेच आज उदर हिंदू सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती। बघा कसं महाराष्ट्रासाठी योगायोग आला। कालच राम अयोध्या येथे रामलल्लाचं स्थापना झाली। हे स्वप्न खरं बाळासाहेब ठाकरे यांचे होते। पूर्व हिंदू सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुस्थानला आव्हान केलं होतं, अयोध्या येथे राम मंदिर मी उभं करूनच दाखवणार। आज योगायोग असा का काल राम मंदिर उभं राहिलं ना, आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती। खरंच हे श्रेय सगळे जाते राम मंदिराचे, बाळासाहेब माननीय बाळासाहेब ठाकरे यांना जातात। आजचा हा जो जल्लोष आम्ही जो साजरा केला हा जयंतीच्या निमित्ताने, व रामलल्लाची मूर्ती काल माननीय मोदी साहेबांनी जी स्थापना केली, हा विजय हा जल्लोष हा निश्चय हिंदुस्थानच नाही तो पूर्ण देशभरात देशाच्या बाहेरच्या देशांनी साजरी केलेला आहे। जगभरात हा जल्लोष साजरी केला। बघा काल चायनावर बऱ्याचशा देशातले दाखवलं राममल्लाची स्थापना कशी झाली, सगळ्यांनी जल्लोष साजरा केला। हेच आज मोदी साहेबांचं कार्य बघून माननीय एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी जो निर्णय घेतला, बाळासाहेबांची शिवसेना जी चालवायची आणि ते खंदे समर्थक होऊन आज शिवसेना सांभाळत आहे। एकमेव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्राचा भरभरून विकास होतोय। हेच आपल्याला महाराष्ट्रांना एकच मी विनंती करू इच्छितो का आपण एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी भरवून यांना पाठबळ देऊन यांना बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना भरघोष मतांनी पुढे न्यायची, यांच्या पाठीशी आपण शुभेच्छा द्यायच्या, हीच माझी सर्वांना विनंती राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र।